तर मित्रांनो काही दिवसापूर्वीच आपण सिडको विजेत्यांना ज्या काही वाढीव मुद्रांक शुल्क भरण्यासंदर्भात नोटिसा आलेल्या आहेत त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केला होता तर तो व्हिडिओ होता सिडको विजेत्यांना धक्का मुद्रांक शुल्कात अचानक वाढ रक्कम भरण्यासाठी नोटिसा असा आपण तो व्हिडिओ पाहिलेला होता आणि त्याच्यानंतर अन्य मी हेही आवाहन केलं होतं की ज्यांना ज्यांना ते नोटीस आलेली आहे कृपया त्यांनी ती नोटीस मेलवरती पाठवावी तर अनेकांनी त्याला रिस्पॉन्स केलेला आहे अनेकांनी नोटीसा ज्या आहेत त्या मला मेल केलेल्या आहेत तर नेमकं मित्रांनो आज आपण याच नोटीस संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूया की नेमकं ही नोटीस कशासाठी आहे आणि तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया की नेमकं ही नोटीस काय आहे त्या नोटीसमध्ये काय दिलेलं आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला नोटीस पाठवणाऱ्याचं नाव मी ते हायलाईट करणार नाही फक्त नोटीसमध्ये काय लिहिले आपण तेवढं पाहूया दोन प्रकारचे घरे आहेत मित्रांनो एक ईडब्ल्यू एस आणि एल आय जी ई एस जे काही अमाऊंट आहे ते जवळजवळ अठरा हजाराच्या आसपास आहे आणि एल आय जीवाल्यांचा अमाऊंट पंचवीस हजाराच्या आसपास आहे तर या ठिकाणी काय सांगितलं आपण पाहूया विषय आहे दस्तऐवज नोंदणी क्रमांक मध्ये कमी भरलेले मुद्रांक शुल्क भरणेबाबत म्हणजे असा उल्लेख केलेला आहे की तुम्ही मुद्रांक शुल्क कमी भरलेला आहे महोदय आपण दिनांक डॅश डॅश रोजी मौजे सदनिकेचा करारनामा दस्त क्रमांक डॅश 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 नोंदविला आहे आता इथे महत्वाचं काय आहे की त्या करारास महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे परिशिष्ट एकमधील अनुच्छेद पंचवीस ब दोन नुसार रुपये एक हजार व महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे चौसष्टच्या कलम एकोणीसशे एकशे एकोणपन्नासनुसार खरेदी मोबदल्यावर एक टक्का स्थानिक संस्था कर त्याला आपण एल बी टी लोकल बॉडी टॅक्स म्हणतो मुद्रांक शुल्क आठ दिवसात अदा करणे आवश्यक आहे सदर रक्कम अठरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव ऑनलाईन ग्रास प्रणालीमध्ये ई चलनद्वारा स्टॅम्प हेड हेडखाली भरणा करून सदर ई चलन किंवा चलनाचा जी आर नंबर कार्यालयाच्या दिलेल्या या मेल आय डीवरती समक्ष किंवा पोस्टाने नमूद पत्त्यावर पाठवावा उक्त नमूद कालावधीमधील शास्त्र रकमेचा भरणा न केल्यास महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम शेचाळीस नुसार दंडनीय रूपाने मिळकत अवरोध करण्यासाठी करण्याची कारवाई करण्यात येईल याची सक्त नोंद घ्यावी आता लक्षात घ्या मित्रांनो हा आहे ई डब्ल्यू साठी आलेला आहे एक आहे एल आय जीसाठी साठी पण अशीच नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये जी काय काही किंमत दिली आण रक्कम दिलेली आहे ती आहे पंचवीस हजार आठशे सत्तावन्न तर जो काही मेल आय डी दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला ते चलन जनरेट करून पाठवायचं आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलायकन प्रेस करायला मात्र विसरू नका नेमका हा प्रकार काय आहे खरं तर त्यांनी असं दिले की तुम्ही मुद्रांक शुल्क कमी भरलेला आहे हजार रुपये भरलेला आहे पण तुम्ही ते कमी भरलेलं आहे आणि ते मुद्रांशील तुम्ही पूर्णपणे भरावं असं त्याच्यात उल्लेख असल्यामुळं अनेकांना या ठिकाणी मनात कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे पण लक्षात घ्या मित्रांनो लोकल बॉडी टॅक्स स्थानीय स्थानिक संस्थाकर हा त्या महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियमानुसार घेतला जात आहे आणि तो घेतला जातोसुद्धा म्हणून इथे फक्त एवढीच गफलत झालेली आहे की त्यांनी शुल्क कमी भरलं अशा नोटिसा पाठवलेल्या आहेत त्याऐवजी त्यांनी सांगितलं की तुम्ही सरळ सरळ एक टक्का एल बी टी भरा असं जर दिलं असतं तर कुणीही याबद्दल ऑब्जेशन घेतलं नसतं कुणालाही मनात शंका राहिली नसती कारण एल बी टी मित्रांनो एक टक्का एल बी टी हा तुम्हाला भरावाच लागणार आहे त्याला कुठलाही ऑप्शन नाही आहे संबंधित सुद्धा मी याच्या संदर्भात माहिती घेतलेली आहे तर हा एल बी टी एक टक्का एल बी टी आहे तर स्टॅम्प ड्युटी नाही आहे फक्त तो एल बी टी भरताना स्टॅम्प सोबत भरावा लागतो आपण सिडकोच्या पोर्टलवर आपण स्टॅम्प डिटी भरला रुपये त्याच वेळेस टीची रक्कम सुद्धा ऍड होणं आवश्यक होतं जेणेकरून ते जन चलन एकंदरीत संपूर्ण चलन जनरेट झालं असतं पण त्यावेळेस सिडकोमध्ये तशी कुठलीही अप। सिस्टम अपडेट केलेली नव्हती किंवा त्याबद्दल या दोनही आस्थापना ज्या आहेत म्हणजे मुद्रांक कार्यालय आहे आणि सिडको कार्यालय यांच्यामध्ये ते समन्वयाचा अभाव या ठिकाणी दिसून येतोय म्हणून कुठेतरी ही सगळी गफलत निर्माण झालेली आहे पण एवढं मात्र नक्की आहे की तुम्हाला एक टक्का हे जे आहे वाढीव मुद्रांकशुल्क नाही आहे ते तुमचा लोकल बॉडी टॅक्स एक टक्का आहे मुंबई वगळता सर्वच महानगरपालिकामध्ये लोकल बॉडी टॅक्स घेतला जातो वन पर्सेंट म्हणून आपण ज्यावेळेस स्टॅम्प ड्युटी भरतो त्यावेळेस मुंबईमध्ये स्टॅम्प ड्युटी आहे सहा टक्के अर्थातच पाच टक्के मुद्रांकशुल्क आणि एक टक्का आहे मेट्रो सेज जो मेट्रो सेज घेतला जातो पण नवी मुंबई किंवा इतर पनवेल ठिकाणी सहा टक्क्याऐवजी सात टक्के स्टॅम्प ड्युटी घेतली जाते त्याच्यामध्ये पाच टक्के स्टॅम्प ड्युटी एक टक्का मेट्रोसेस आणि एक टक्का एल बी टी अशी मिळून सात टक्के भरायचे असते ती न करता आपण काय केलेलं आहे फक्त डायरेक्ट एल बी टी वगळून स्टॅबिलिटी भरलेली आहे म्हणून ही गपलत निर्माण झालेली आहे म्हणून ज्यांना ज्यांना या नोटीसा आलेल्या असतील सदर कालावधीमध्ये तुम्ही ग्रासच्या वेबसाईटवर जिथ जसा तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरली होती त्याच पेजला जाऊन त्याच ठिकाणी पुन्हा स्टॅम्प ड्युटीची रक्कम भरायची म्हणजे एल बी टीची एक टक्का रक्कम भरायची आहे आणि चलन जनरेट करून त्या जे काही मुद्रांक कार्यालय आहे तिथे ते, ते ज जमा करायचं किंवा मेलवरती पाठवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे पूर्ण मानलं जाणार आहे नाहीतर ते अपूर्ण मानलं जाणार आहे म्हणून ज्यांना ज्यांना हे नोटीस आल्या असतील त्यांनी त्वरित ही रक्कम भरावी आणि आपली पुढील प्र प्रक्रिया पूर्ण करावी मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी, मी मला असं वाटलं होतं की स्टॅम्प ड्युटी कमी भरली म्हणजे तुम्ही हजार रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली त्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे असं वाटलं होतं पण त्याच्यावरती ऑब्जेक्शन बिलकुल नाही आहे फक्त आणि फक्त एलबीटी तुमच्याकडून घेतली जाणार आहे म्हणून ती तुम्हाला भरण्याशिवाय दुसराही पर्याय उपलब्ध नाही आहे तर हे होतं मित्रांनो सिडको विजेत्यांना आलेल्या स्टॅम्प ड्युटी संदर्भातल्या नोटीशीबाबतचं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली प्रें रजा घेतो धन्यवाद